किती काळजी तुम्हाला माझ्या त्रासाची. चला भा बाजूला, गरम भाकरी करून वाढते. चला. गरम बिरम नको मुळे. एवढी कशाला चोचली बाई, काय असेल ते वाढ. आता सरका बाजूला तुम्ही. माई, तू आहेस म्हणून मला काय काळजी नाही माई. उपाशी मरेन मी माई. नेल्यासारख्या जेवतो मी, काम धंदा न करता. आता किती वर्ष हे वाक्य ऐकणार आहे मी आणखी. मी धीर कसला ग तुझा, मी लेकरूच आहे ग तुझं, लेकरूच आहे मी. तू आहेस म्हणून मी आहे माई. मी मेल्यावर कसं होणार मग तुमचं? असं म्हणू नको माई, असं म्हणू नको. तुझ्यासाठी 10 वेळा मरेन मी माई, पण तुला काही व्हायला नकोय ग माझी आई. माझ्यासाठी तुम्ही काहीही करायची आवश्यकता नाहीये. तुमच्याच्याने नाही व्हायचं ते. तुझ्यासाठी काय वाटेल ते केलं असतं ग माई, काय वाटेल ते केलं असतं मी. बैलासारखं ठेचला मला माझ्या नियतीनं काय, माझ्या देवानं. ज्याला देव मानला मी, माझा तोच. बस झालं, आता घडतात अशा गोष्टी, त्यातनं सावरून उभं राहणं आपल्या हातात असतं. घ्या जेवा. आता जिनं आधाराचा हात दिला तिची धिंड काढली, आगीत लोटलं तिला. नको काढूस तुझा, घाल नको काढूस त्या दिसा या घरामध्ये, नको काढूस घर. भाऊजी, भाऊजी अन्नावर बसला आहात तुम्ही, इथे तरी ती घाण आणू नका. तू काढतेस ती घाण, त्या घाणीचं नाव तू नाही काढत आहेस. नाव नाही घ्यायचं तिचं या घरामध्ये. भाऊजी, जोवर मी तुमचं ऐकून घेते तोवर ठीक आहे, ज्या दिवशी मी तुमची म्हणणी उडवून लावीन ना, त्या दिवशी कुत्रा देखील हाल खाणार नाही तुमचे. लाज सोडल्याचा अभिमान वाटतो तुम्हाला? ज्या दिवशी मी लाज सोडीन ना भाऊजी, त्या दिवशी कसं होईल तुमचं? केवळ लाज मानते म्हणून एखाद्या बाईला ही वागणूक द्याल? घाण म्हणताय तिला. बस बस, चर्चा नको, मला नको जेवायला, नको मला भाऊजी, मला नको जेवायला. भाऊजी, भाऊजी काय हे भाऊजी? चला उठा बघू, चला उठा 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 इथं. चला, माफ कर, मी पुसतो, मी पुसतो. हो ठीक आहे, चला उठा. मी पुसतो.